अंबिका नगर निवासी भोगत आहेत नरक यातना, नगरसेवकांचे अजब उत्तर, आपण येथे प्लॉट घेतले कशाला। आता सविस्तर वृत्त। अकोला महानगरपालिकेने हा परिसर हद्दवाळ क्षेत्रात घेतला असून अंबिकानगर, गुरुदत्त नगर, आश्रयनगर, मनोरथ कॉलनी, नरेंद्रनगर, मेहरेनगर येथील नागरिक नरक यातना भोगत आहे। या परिसरात अद्यापही कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा प्राप्त झालेल्या नाहीये। मात्र मनपाकडून लाखो रुपये टॅक्स वसूल करण्यात येतो, मात्र हद्दवाढी क्षेत्रात कुठली सुखसुविधा पुरवण्यात महानगरपालिका तसेच स्थानिक नगरसेवक अपुरे पडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। प्राप्त माहितीनुसार अंबिकानगर येथील मुख्य रस्त्यावर असलेला नाला हा लोकवस्तीत काढून लेआउट धारकाचे भले करण्याचा प्रताप अकोल्यातील महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने केला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। आश्रयनगर, गुरुदत्त नगर आणि हे गुरुदत्त शाळेचा जो परिसर आहे, विनयकुमार पाराशर शाळा आणि विनयकुमार पाराशर ह्या दोन शाळा इथं आहेत। आणि त्याचबरोबर हा खूप मोठा परिसर आहे या नाल्याच्या काठावर। या नाल्याच्या पुरामुळे मागच्या वर्षी 21/7 अत्यंत खूप मोठा पूर आला होता, त्यात लाखो रुपयाची हानी झाली, तसेच काही प्राणी जीवितहानी पण झाली होती। आणि यावर्षी अजून पावसाळा पुरेपूर सुरू झाला नाही, तरी 3 ते 4 वेळा कंटिन्यू या परिसरात पाणी टोंगळ्या टोंगळ्या इतकं, कंपरी कंपरी इतकं पाणी येते, त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अतोनात त्रास होत आहे, त्यांच्या जीविताला धोका आहे। यात मोठे मोठे साप, विंचू असे अनेक प्रकारचे प्राणी घरात शिरत आहेत, अनेक समस्यांनी हे ग्रासलेला हा परिसर आहे, परंतु शासन याच्याकडे अजूनही दुर्लक्ष आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी येते आणि हजारो घराला नुकसान पोहोचवते, हे कंटिन्यू चालू आहे, परंतु शासन याच्याकडे आजपर्यंत पाणी कुठून येते? हे पाणी शिवसेना वसाहतचा जो असून जो नाला येते त्या नाल्याचं पाणी आहे। याच्यात आता थोडंसं हवेचं पण पाणी येऊन राहिलं, त्याच्यामुळे आणखी जास्त प्रमाणात त्रास होऊन राहिला। आणि हे हा जो नाला झालेला आहे, हा नाला प्लॉट टाकताना याला टर्न केलेला आहे, त्या टर्न केलेल्या तिथं जे पाणी म्हणतात ना वळणाचं पाणी, वळणावर येते, त्यानुसार हा नाला फुटून जैसे ते त्याच्या जुन्या वळणावर येतो आणि इथं मकान झालेले आहे, त्यामुळे हा या नाल्याचं पाणी सर्व परिसरात पसरते, त्यामुळे येथील नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे। प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि ताबडतोब या नाल्याला बांधकाम करून चांगलं सुव्यवस्थित करावं, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही। लहान लहान मुलं पळत आहेत, स्त्रिया पळत आहेत। आत्ता थोडा वेळ अगोदर एक गाडी आणि एक बाई गाडी चालवताना तिच्यासोबत दोन लहान लहान लेकरं होते, ती पळली, आम्ही सर्व या परिसरातील लोकांनी तिला काढलं बाहेर। अशा प्रकारची जीवितहानी अथवा काही होऊ नये यासाठी प्रशासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी तातडीने या नाल्याच्या पुराकडे लक्ष देऊन ताबडतोब या नाल्याचे बांधकाम पूर्ण करावे। जी हा भाग महानगरपालिकेत घेण्याची घाई करण्यात आली आहे, त्या मानानं सुविधा काहीच पुरवण्यात येत नाही, कुठलीही गोष्ट नाही आहे, लाईट नाही आहेत, हे पुराचं पाणी वारंवार येते, साफसफाई होत नाही। फक्त आमच्याकडून टॅक्स घेण्यासाठी त्यांनी त्यात मर्ज केलेलं आहे। इथे बाहेरगावून शाळेत मुलं आणल्या जातात, दोन शाळा आहेत इथे, पण त्यांना पाण्यातून जावं यायला लागते। आता जर तुम्ही जाऊन पाहिलं तर त्या पाराच्या शाळेमध्ये पूर्ण पाणी आहे, ती शाळा पूर्ण पाण्यानं वेढलेली आहे। कसं जाणार, कसे मुलं शाळेत जाणार, कसे शिकणार आणि काय शिकवणार त्या मुलांना, याकडे शासनानं लक्ष देऊन योग्य ती सुधारणा करावी। आपलं नाव? वसंत कुलकर्णी, बोला। आम्ही गुरुदत्त नगर निवासी, या गुरुदत्त कॉन्व्हेंटजवळचा जो नाला आहे, हा नाला फार म्हणजे अरुंद आहे, 4 फुटाच्या नाल्यामध्ये एवढं मोठं पाणी जात आहे। आणि गुरुदत्त कॉन्व्हेंट पाराशर शाळेकडे जाणारा हा रस्ता आहे, परंतु पूर्ण रस्ता वाहून गेला, प्रशासनाचं या रस्त्याकडे आणि या परिसराकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। अनेक वेळा आम्ही तोंडी लेखी तक्रारी केलेल्या आहेत, परंतु प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करत आहे। वेळप्रसंगी विद्यार्थ्यांचे किंवा लोकांचे इथं आरोग्य धोक्यात येते किंवा एखाद्याची जीवितहानीसुद्धा होऊ शकते, पूर्णपणे प्रशासनाचं ह्या परिसराकडे दुर्लक्ष आहे। तरी याबद्दल आपण याबद्दल नगरसेवकांना सुद्धा आम्ही
विधित केलेला आहे, परंतु नगरसेवक सुद्धा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत। तरी प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ह्या परिसरातील लोकांचं जे जीवन धोक्यात आहे त्याच्यापासून लोकांना वाचवावं, ही प्रशासनाला नम्र विनंती आहे। बोला। सुशीलाबाई घोडे माझं नाव आहे। हां, हे पाण्याचं आम्हाला रात्री बेरात्री खूप त्रास आहे, खूप पुराचा त्रास आहे। आमच्याकडे त्या पुरामुळे चोरी झाली। मागच्या वर्षीही आम्ही असं पुरामुळे 2 वाजता रात्री स्वतः जागी होतो, खूप साप घुसले घरात। हा त्रास ग्रामसेवकाला याने सांगावं होतं, येतही नगरसेवक तो म्हणते इकडे घर कायले घेतले, मला म्हणते सांगा तो असा म्हणते मला घर कायले घेतलं त्याला बोलायला जातो मी तर सांगा। पण आता त्याच्याशी कसं बोला आम्ही, हे आम्हाला असा त्रास रात्री बेरात्री। आता यावेळेला आम्ही दुसऱ्या लेकरात गेलो तर चोरी झाले, आमचं लेकरा बायचं सोनं गेलं त्या दिवशी। हे सगळ्या लोकांनाच माहीत आहे, गरीबांचं दिवसभर लेकरं मजुरी करतात। सांगा मग हाचा त्रास कसा, आता हा येऊन पाहत नाही नगरसेवक, पाण्याचा त्रास आणि हा पाण्याचा त्रास कसा होईल कधी येऊन पाहत नाही नगरसेवक थोडासा। यामुळे अंबिकानगर, गुरुदत्त नगर, आश्रय नगर, मनोरथ कॉलनी, नरेंद्र नगर, मेहरे नगर या परिसरात मागील 21 जुलै 2021 वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा रविवार रोजी झालेल्या पावसामुळे महापूर सारखी स्थिती निर्माण झाली आहे। लोकांच्या घरामध्ये गुडघ्या इतके पाणी साचले असून या परिसरातील नागरिकांचे संसार उघड्यावर पडले असल्याचे चित्र दिसून येत आहे। तसेच या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत। याच परिसरात विनयकुमार पाराशीर तसेच गुरुदत्त कॉन्व्हेंट नाल्याजवळ असल्यामुळे दोन्ही शाळेमध्ये कमरे इतके पाणी साचले असून आज शाळेला शाळातर्फे सुट्टी देण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार आम्ही नगरसेवकांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी तेथील नागरिकांना या परिसरात आपण प्लॉट घेतले कशाला असा प्रश्न या परिसरातील नगरसेवक महोदयांनी केल्यामुळे या नगरसेवकाविषयी नागरिकांनी आपली नाराजगी व्यक्त केली आहे। तरी मनपा प्रशासनाने त्वरित दखल घेऊन मुख्य रस्त्यावर असलेला नाला हा पुन्हा सुरू करून परिसरात तयार करण्यात आलेला नाला बंद करून मुख्य नाल्यात पाणी सोडल्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। शेतकरी बंधूंनो, आता खत बियाण्याची चिंता कशाला, आता आपल्या शेतकऱ्यांचे गणेश भाकरी कृषी सेवा केंद्र अकोल्यात बी बियाणे तसेच खते योग्य दरात उपलब्ध। आमचा पत्ता अकोट स्टँड चौक अकोला, मोबाईल नंबर 87 67 99 02 34। आमच्या कृषी सेवा केंद्राला अवश्य भेट द्या। प्रोप्रायटर गणेश भाकरे। जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।